जिल्हा नियोजन समितीच्या निवडीचा मार्ग अखेर मोकळा झालाय यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून दोनच महिलांची निवड करण्यात आली आहे यामध्ये शिवसेना महिला जिल्हा संघटीका अस्मिता विजनच्या संपादिका सो अस्मिताताई गायकवाड आणि त्याचबरोबर आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर नव्याने वीस सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये दोन आमदार त्यात बवनदादा शिंदे प्रणिती शिंदे यांचा समावेश झाला असून चार ज्ञान असलेले सदस्यांमध्ये माजी मंत्री सिद्धाराम महेत्रे माजी आमदार दीपक साळुंके निरंजन भूमकर उत्तमराव जानकर यांचा समावेश आहे तर विशेष म्हणजे या वीस जणांत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अस्मिताताई गायकवाड आणि आमदार प्रणिती शिंदे या दोनच महिलांना संधी मिळाली आहे काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक प्रवीण निकालजी यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांना डावलण्यात आलं आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार दा शिंदे हे निमंत्रित सदस्य असतानाही त्यांना अधिकृतपणे आता नियोजन समितीवर घेण्यात आला आहे शिवसेनेकडून महिला आघाडीच्या अस्मिताताई गायकवाड जिल्हा परिषदेचे सदस्य अमर पाटील माजी आमदार नारायण पाटील यांचा समावेश झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक का अध्यक्ष जुबेर बागवान तसेच काँग्रेसचे चैतन नरोटे यांना संधी देण्यात आली आहे